संभ्रम जो होता तो माझ्या मनात होता आणि तो खरा होता. कारण माननीय पवार साहेब हे मला पितृतुल्य आहे आणि ते जाहीर आहे, आजही आहे, उदयही राहतील. आणि दादा म्हटलं तर सगळ्यांचे दादा म्हणजे पण माझे मोठे भाऊ, त्याच्यामुळे वडील की भाऊ हा प्रश्न माझ्या मनात होता. परंतु आज सर्व देवळाली मतदारसंघाच्या जनतेचा जो मी कौल जाणून घेतला, त्यांचा कौल हा विकासाच्या बाजूने आहे. दादा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे विकास कामं असतील, निधी असेल किंवा कुठल्याही प्रकल्पाच्या संदर्भात काही मतदारसंघाचे प्रश्न असतील, ते माननीय दादांच्या माध्यमातून हे सुटतील अशी अपेक्षा माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आणि मला आहे. म्हणून आज मी दादांना मतदारसंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. तर जनतेचा कौल आपण जाणून घेतलेला आहे आणि जनतेनं विकासाच्या शहराचा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा, मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी म्हणून. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा कौल दिला, म्हणूनच आपण अजित पवार यांना पाठिंबा देतो असं आमदार सरोज अहिरे यांनी सांगितलेलं आहे. अजित पवारांच्या शक्ती प्रदर्शनाच्या दिवशी सरोज अहिरे या अर्धा वाटेतनं माघारी गेल्या होत्या, पाठीचं दुखणं त्रास द्यायला लागला म्हणून त्या माघारी गेल्या होत्या. शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी आपण तटस्थ राहणार असं सांगितलेलं. अखेर आज त्या अजित पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित झाल्यानंतर त्यांचा पाठिंबा अजित पवार यांना असण्याची चर्चा सुरू झाल्या. आणि आत्ता झी 24 तासवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण अजित पवारांच्या पाठीशी असल्याचं सांगितलेलं आहे. अजित पवार यांनाच आपण पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार ठाण्याला पोहोचले त्यावेळी दृश्य, थोड्याच वेळात ते नाशिकमध्ये पोहोचतील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे